हॅलो फ्रेंड, आज आपण बघणार आहोत सिंपल पावभाजीची रेसिपी। त्या पाव आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट द्यायला विसरू नका। तर नक्कीच तुम्ही माझा सबस्क्राईब करा चॅनल आणि आता बघूया आपण पावभाजीची रेसिपी। आज बघा पावभाजीची रेसिपीसाठी मी दोन शिमला मिर्च कापून घेतलेले आहेत, थोडासा फ्लावर घेतलेला आहे, नंतर मी मटार घेतलेले आहे सोलून, नंतर दोन छोटे बटाटे घेतलेले आहेत, नंतर पावभाजी मसाला घेतलेला आहे एवढेस्टा, नंतर एवढेस्टा काश्मीरी लाल घेतलेला आहे कलर येण्यासाठी, नंतर इथे मी अंजलीचं स्मॅश करायला मी खूप शोधून मस्त मला अंजलीचं स्मॅशर भेटलेलं आहे। हे बघा अंजलीचं स्मॅशर आहे, एवढा मस्त स्मॅश आहे, मस्त स्मॅश होतात आणि पावभाजी। आणि हे बघा मी टॅमॅटो कापून घेतलेले आहेत, छोटे तीन टॅमॅटो कापून घेतलेले आहेत, दोन मोठे कांदे कापून घेतलेले आहेत, इथे आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे, इथे अमूल बटर घेतलेले आहे। आणि आता आपण सुरुवात करणार आहोत पावभाजीची रेसिपी। हे आपण जे आहेत ह्या चार भाज्या आहेत ते आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। आता मी धुवून पाणी टाकून मी आता चार पाच शिट्ट्या काढून घेणार आहेत कुकरच्या। आपल्या चार शिट्ट्या झाल्या आहेत, आपण ह्या सहाय्याने काढून घ्यायचं म्हणजे स्मॅश करायला सोपं पडेल। आपण ह्या कढातीत किंवा मोठ्या ताटलीत काढून घ्यायचं म्हणजे स्मॅश करायला आपल्या इझी पडणार आहे आपल्याला। आणि पाणी फेकायचं नाही, पाणी तसंच ठेवायचं आपल्याला गाळून झाल्यावर। बघा मी पाणी तसंच ठेवणार आहे आणि हे मी स्मॅश करून घेणार आहे। आता ह्याच्या सहाय्याने आपल्याला स्मॅश करून घ्यायचं सर्व आपल्याला आपलं स्मॅश करून घ्यायचं सर्व आपल्याला। आपल्याला तीन पोळी तेल टाकायचं आहे, तेल टाकायचंय। आपण बटरमध्ये नाही करणार आहोत कारण लगेच करपेल म्हणून आधी मी एवढं बटर टाकलंय त्यात, आणि बाकीचं बटर आपण वरनं टाकणार आहोत। मी तेल प्लस बटर टाकलेलं आहे। आणि मी मगाशी सांगायला राहिलं इथे तिखट मसाला मीठ आणि हळद पण टाकायची आपल्याला। आपल्याला कांदा टाकायचा आहे, आता आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। ती मिक्स झाल्यावर आपल्याला तिखट टाकायचं आहे, घरचा कुठलाही तिखट मसाला टाकू शकता। आपल्याला कलर येण्यासाठी आपण काश्मीरी लाल टाकणार आहोत, हळद टाकायची आधा चमचा। आपल्याला मीठ टाकायचं आहे दोन चमचे, मिक्स करायचं आहे। टोमॅटो टाकायचं आहे आपल्याला, चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला आणि मस्त टॅमॅटो स्मॅश होईस्तोर एकदम स्लो गॅसवर दोन तीन मिनिटं ठेवायचं स्मॅश होईस्तोर, एकदम स्मॅश झाला पाहिजे आपला टॅमॅटो। हे बघा मस्त स्मॅश झालेलं आहे, एकदम स्लो गॅसवर ठेवायचं आहे। हे बघा टॅमॅटो स्मॅश झालेला आपला, स्मॅश झालेस्तोर आपल्याला ठेवायचंय मस्त, म्हणजे मस्त टॅमॅटो गळलेला आहे त्यामुळे आता चांगली चव पण येणार आहे। आपला एवरेजचा पावभाजी मसाला मी यूज करणार आहे एक चमचा जवळपास। आपल्याला हे बघा एक दीड चमचा पावभाजी मसाला टाकणार आहे मी। हे बघा मिक्स झाला पावभाजी मसाला आपला। आता आपण जी पावभाजी आहे ती स्मॅश केलेली ती ह्यात घालणार आहे, मिक्स करायची चांगली। आपलं मिक्स झाली आहे आणि जे शिजवताना पाणी आपलं राहिलेलं ते टाकायचं आहे। मग सर्व पाणी टाकलेलं आहे, मी वरनं बटर टाकणार आहे आणि नंतर दोन मिनिटं झाकण ठेवायचं आहे आपल्याला। आता आपण साईडला पाव गरम करून ठेवणार करत ठेवलेत। हे बघा बटर टाकलंय, तुम्हाला पाहिजे तसं बटर, पावभाजीवर बटर नसलं म्हणजे काय मजा नाही। तुम्हाला बटर पावभाजी आहे, मी तिथं कापून घेतलेले बघा तसे पाव। हे बघा इथे आपली पावभाजी रेडी आहे। आता आपल्याला सर्व करायची आहे, मी इथे कांदा आणि लिंबू घेतलेला आहे, आपल्याला सर्व करायची आपल्याला। हे बघा आपली पावभाजी इथे रेडी आहे आणि इथे बटर लावून पाव रेडी आहेत। मी वरनं आता आपण पाव टाकणार, पाव घेणार आहोत। हे बघा पाव घेतलेले आहेत, आपण वरनं बटर सर्व करणार आहोत। वरनं आपण बटर सर्व केले आहे, आपली पावभाजी रेडी आहे। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट द्यायला विसरू नका। बाय।